सम्राट आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे व्यासपीठावर उपस्थित महाआघाडीचे सर्व नेते, आदरणीय उद्धवजी, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नितीनजी गडकरी, अमितजी शाह, या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, व्यासपीठावरील सर्व नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, महायुतीचे सगळे पदाधिकारी, आपल्या सगळ्यांना आणि वर्षानुवर्ष भाजप असेल, शिवसेना असेल, रासप असेल, दलित पॅन्थर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, शिवसंग्राम, या साऱ्या संघटनांचे आयुष्यभर घाम घालून आणि रक्त सांडून काम करणाऱ्या माझ्या या कार्यकर्त्यांना पहिला सलाम करतो. आम्ही सर्वजण कार्यकर्त्याला आमच्या हृदयामध्ये स्थान देणारे आहोत. या सर्व घटक पक्षांचा कार्यकर्ता हा आमचा आत्मा आहे, ज्याने ही संघटना, पक्ष आणि आपला विचार जिवंत ठेवला. महायुती ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, कोणा घराण्याशाहीतनं आलेल्याची नाही. सामान्य माणसाची, गरीबाची, झोपडपट्टीतली, तीन दलित, शोषित, गरीब शेतकऱ्यांची पार्टी आहे. नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून या देशामध्ये एक इतिहास घडला 14 साली, आणि 5 वर्ष या देशाला प्रगतीकडे नेणारं राज्य म्हणून, महाराष्ट्र आणि प्रगतीकडे नेणारा देश म्हणून हिंदुस्थानचं नाव झालं. 50 वर्षात काँग्रेसला जे करता आलं नाही, ते 5 वर्षात आपल्या सरकारने करून दाखवलं, आणि म्हणून अजून करून दाखवण्यासारखं खूप आहे. आणि म्हणून देशभर एक चांगलं वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये युती आणि भारतीय जनता पार्टीची आघाडी देशभर अनेक राज्यात आहेत, ती पुन्हा विजयी होईल आणि नरेंद्र मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करील. या सभेच्या निमित्ताने मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, मी कुठल्या घराणेशाहीत पैदा झालेला कार्यकर्ता नाही. संघाच्या शाखेवर जाऊन स्वयंसेवक म्हणून माझ्यावर संस्कार झाले. जनसंघ असेल, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, माझे आई वडील, माझे शिक्षक, माझे सगळे गुरुवर्य यांनी मला देशाकरता, धर्माकरता आणि समाजाकरता काम करायला सांगितलंय. 15 वर्ष मी महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं, 25 वर्ष मी राज्याच्या विधानसभेत काम केलं. आता नेतृत्वाची, पक्षाची आणि तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे की मी लोकसभेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करावं, तो आशीर्वाद घेण्याकरता आता आलो. आणि माझ्या तमाम माता, भगिनी, बांधव, ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते सगळ्यांना अभिवादन करतो. 23 तारखेपर्यंत आपली लढाई चालणार आहे. गहाळ राहायचं नाही, घरोघरी जायचं, मोदीजींचं, फडणवीसांचं काम, या जनतेत केलेला विकास सांगायचा, आणि 23 तारखेनंतर पुढच्या 23 तारखेला विजय उत्सव साजरा करण्याकरता आपण सगळ्यांनी यावं हे निमंत्रण देतो. आज सकाळपासून आपण सगळेजण पायी उन्हातानात या प्रचार फेरीत आला. माझ्या व्यासपीठावरच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. वेळेअभावी सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही, पण माझ्याबरोबर लोक जनशक्तीचे देखील आपल्याला पुण्यात पाठिंबा दिलेला आहे, आणि सगळे नेते आणि कार्यकर्ते आपल्याबरोबर काम करत आहेत.